नोव्हेंबर महिन्यामध्ये राहुल गुढे नावाच्या कपड्याच्या व्यापाऱ्याला आणि त्याच्या पत्नीला तुम्हाला कपडे स्वस्तात देतो असे सांगून दोन सराईत गुन्हेगाराने त्यांना बोलावून घेतलं होतं आणि त्यांना नंतर चाकूचा धाक नाही तो कपडे स्वस्तात मिळतात म्हणून आला असता त्यांना चाकूचा धाक दाखवला आणि त्यांच्याकडून जवळजवळ सुमारे 2 लाख रुपयाची रक्कम आणि सोनं जबरदस्तीनं चोरून नेलं होतं. त्यापैकी 1,57,000 रुपयाची रोख रक्कम आरोपी अटक केल्यानंतर हस्तगत झाली होती. ती रक्कम आज रोजी सदर कपड्याचे व्यापारी राहुल गुढे यांना माननीय हुजूर कोर्टाच्या आदेशान्वये परत देण्यात आलेली होती. अशा पद्धतीनं एका व्यापाऱ्याला त्याचे गेलेले पैसे परत दिले. अतिशय पोलिसांनी ह्यामध्ये चांगलं काम केलेलं होतं आणि त्यामुळं या व्यापाऱ्याला पैसे परत मिळाले. आज रोजी सदरचे पैसे आम्ही त्या व्यापाऱ्याला हस्तांतरण केलेले आहेत.